मित्रों नमस्कार। आज मी आपल्यासमोर आलो आहे त्याचं कारण एक असं आहे की बऱ्याच दिवसापासून मी आपल्यासोबत चर्चा करावी किंवा माझं म्हणणं जे आहे ते व्यक्त व्हावं म्हणून वाटत होतं, पण कदाचित ते शक्य होत नव्हतं। पण तरी आजपासून मी ती सुरुवात करत आहे। आज मी बोलण्यासाठी एक विषय म्हणून चर्चा करण्यासाठी एक विषय म्हणून भगतसिंग और उनके साथियों के दस्तावेज म्हणून एक पुस्तक आहे, जे की जगमोहन सिंह आणि चमनलाल यांनी ते संपादित केलेलं आहे। जगमोहन सिंह जे आहेत ते शहीद भगतसिंगांची जी काही छोटी बहीण आहे अमर कौर, जे आता की दिवंगत आहेत, यांचे ते पुत्र होते। आणि प्राध्यापक चमनलाल हे जे आहेत ते जवाहरलाल नेहरू जे काही विद्यापीठ आहे दिल्लीमधलं, याच्यामध्ये ते प्राध्यापक म्हणून काम करत होते। आता ते रिटायर्ड आहेत। हे पुस्तक जे आहे, हे पुस्तक शहीद भगतसिंग आणि त्यांचे जे काही साथीदार होते त्यांचे दस्तावेज या पुस्तकामध्ये संकलित केलेले आहेत। शहीद भगतसिंगांचे जे काही लेख आहेत जे की खूप महत्त्वाचे लेख आहेत, याच्यामध्ये मी नास्तिक का आहे म्हणजे मराठीमध्ये आहे ते पुस्तक, हिंदीमध्ये आहे मैं नास्तिक क्यों असेल, युवक असेल, विश्वप्रेम नावाचा एक लेख, खूप महत्त्वाचा लेख आहे ज्याच्यामध्ये हे विश्वाची माझे घर म्हणून म्हटलं जातं। त्या विश्वप्रेमाच्या संदर्भामध्ये त्यांनी ते विवेचन त्या पुस्तकामध्ये केलेलं आहे। त्याच्यामध्ये लाला लजपत रायची यांची त्यांनी समीक्षा मानता येईल किंवा लाला लजपत राय चा त्यांनी त्यांच्या विचारांचा सुद्धा त्याच्यामध्ये प्रतिवाद केलेला आहे, त्यांच्या वागण्याचा प्रतिवाद त्या विश्वप्रेम ह्या लेखामध्ये त्यांनी केलेला आहे। अशी बरीचशी लेख आहे, त्याच्यामध्ये काही पत्रं आहेत जे भगतसिंगांनी आपल्या भावाला, भगतसिंगांनी आपल्या वडिलांना लिहिलेले आहेत। भगतसिंगांनी किंवा भगतसिंगांच्या साथीदारांनी मिळून इंग्रजांना जी विनंती केलेली आहे की बाबा आम्हाला फाशीऐवजी तुम्ही गोळ्या घालून मारावं, असं त्यांनी ते पत्र लिहिलेलं आहे। अशी अनेक पत्रं आहेत आणि शहीद भगतसिंगांची विचारसरणी या पुस्तकामध्ये तुम्हाला किंवा त्या गटाची, क्रांतिकारी गटाची विचारसरणी तुम्हाला याच्यामध्ये कळेल। ज्या संघटनेमध्ये शहीद भगतसिंग काम करत होते HRAमध्ये, हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन म्हणून, नंतर भगतसिंग त्या संघटनेमध्ये सक्रिय झाल्यानंतर भगतसिंगांनी त्याच्यामध्ये सोशलिस्ट नावाचा वर्ड जो आहे तो त्याच्यामध्ये ॲड केलेला होता, म्हणजे HSRA, हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन, याचा जाहीरनामासुद्धा या पुस्तकामध्ये आहे। आता विधानसभेचे वारे आहेत, बऱ्याच पक्षांचे जाहीरनामे वगैरे प्रसिद्ध होतात, पण एका क्रांतिकारी गटाचा जाहीरनामा कसा असावा तुम्हाला ह्या पुस्तकातून तो वाचायला भेटेल। ते पुस्तक तुम्ही आयुष्य घेऊन वाचावं, विकत घ्यावं आणि वाचावं। अतिशय खूप मोलाचे जे काही डॉक्युमेंट आहेत हे डॉक्युमेंट ह्या पुस्तकामध्ये तुम्हाला मिळतील। याच्यामधला जो काही अंश आहे म्हणता येईल किंवा एक पत्र आहे जे शहीद भगतसिंगांनी आपल्या वडिलांना लिहिलं होतं ते थोडंसं मी वाचून दाखवण्याचा प्रयत्न करतो। या पत्राची जी काही पार्श्वभूमी आहे ती अशी आहे की शहीद भगतसिंगांना इंग्रजांनी फाशीची शिक्षा दिली होती आणि शहीद भगतसिंगांचे वडील जे आहेत ते किसन सिंह, म्हणजे सरदार किसन सिंह जे आहेत ते सुद्धा एक
देशभक्त होते आणि वेगवेगळ्या आंदोलनामध्ये त्यांनी भाग घेतला होता. शहीद भगतसिंगांच्या वडिलांना वाटत होतं की आपण जर बचाव करण्यासाठी जर विनंती केली तर शहीद भगतसिंगांची जी काही फाशी आहे ती फाशी वाचेल, आपल्या मुलाचा जीव वाचेल, अशा हेतून त्यांनी किशन सिंहांनी इंग्रजांना एक अपील केलं होतं. आणि शहीद भगतसिंगांना ते जे काही आपल्या वडिलांनी अपील केलेलं होतं ते काही पटलं नव्हतं, कारण भगतसिंगांनासुद्धा माहीत होतं की जे इंग्रज आहेत, जे ब्रिटिश आहेत, हे एका बदला घेण्याच्या भूमिकेतून ते वागत आहेत. ही कल्पना सगळ्या त्या HSRA सगळ्या क्रांतिकारांना त्याची म्हणजे पूर्ण कल्पना होती की इंग्रज हे बदल्याच्या दृष्टिकोनातून ते सगळा जो काही निवाडा आहे तो निवाडा करत होते. म्हणून भगतसिंगांना असं वाटत होतं की अशा पद्धतीचा जो काही बचाव आहे तो बचाव त्यांनी जी योजना आखली होती कशा पद्धतीनं ते त्यांची मतं व्यक्त करणार, कशा पद्धतीनं त्यांची वागणूक असणार, कशा पद्धतीनं त्या सगळ्या गोष्टीला सामोरे जाणार, या योजनेला कुठंतरी एक छेद बसत होता आणि असं वाटण्याचा संभव नाकारता येत नव्हता किंवा हे भित्रे आहेत लोक. म्हणून तो प्रतिवाद आपल्या वडिलांसोबत करणं भगतसिंगांना खूप गरजेचं वाटलं होतं. भगतसिंगांनी आपल्या वडिलांना ते पत्र लिहिलेलं ते पत्र जे आहे ते पत्र तुमच्यासमोर मी वाचून दाखवण्याचा प्रयत्न करतो. पूज्य पिताजी, मुझे यह जानकर हैरानी हुई कि आपने मेरे बचाव पक्ष के लिए स्पेशल ट्रिब्यूनल को एक आवेदन भेजा है. यह खबर इतनी यातनामय है यातनामय थी कि मैं इसे खामोशी से बर्दाश्त नहीं कर सका. इस खबर ने मेरे भीतर की शांति भंग कर उथल पुथल मचा दिया है. मैं यह नहीं समझ सकता कि वर्तमान स्थितियों में और इस मामले पर आप किस तरह का आवेदन दे सकते हैं. आपका पुत्र होने के नाते मैं आपकी पैतृक भावनाओं को और इच्छाओं का पूरा सम्मान करता हूं, लेकिन इसके बावजूद मैं समझता हूं कि आपको मेरे साथ सलाह मशवरा किए बिना ऐसे आवेदन देने का कोई अधिकार नहीं था. आप जानते हैं कि राजनीतिक क्षेत्र में मेरे विचार आपसे काफ़ी अलग है. मैं आपकी सहमति या असहमति का ख्याल किए बिना सदा स्वतंत्रतापूर्वक काम करता रहा हूँ. मुझे यकीन है कि आपको यह बात याद होगी कि आप आरंभ से ही मुझसे यह बात मनवा लेने की कोशिश करते रहे हैं कि मैं अपना मुकदमा संजीदगी से लड़ूं और अपना बचाव ठीक से प्रस्तुत करूं. लेकिन आपको यह भी मालूम है कि मैं सदा इसका विरोध करता रहा हूं. मैंने कभी भी अपना बचाव करने की इच्छा प्रकट नहीं की और न ही मैंने कभी इस पर संजीदगी से गौर किया है. आप जानते हैं कि हम एक निश्चित नीति के अनुसार मुकदमा लड़ रहे हैं. मेरा हर कदम इस नीति, मेरे सिद्धांतों और हमारे कार्यक्रम के अनुरूप होना चाहिए. आज स्थितियां बिल्कुल अलग है, लेकिन अगर स्थितियां इससे कुछ और भी अलग होती तो भी मैं अंतिम व्यक्ति होता जो बचाव प्रस्तुत करता. इस पूरे मुकदमे में मेरे सामने एक ही विचार था और वह यह कि हमारे विरुद्ध जो संगीन आरोप लगाए गए हैं बावजूद उनके हम पूर्णतया इस संबंध में अवहेलना का व्यवहार करें. मेरा नज़रिया यह रहा है कि सभी राजनीतिक कार्यकर्ताओं को
ऐसी स्थितियों में अपेक्षा उपेक्षा दिखानी चाहिए और उनको जो भी कठोरतम सजा दी जाए वो उन्हें हंसते हंसते बर्दाश्त करनी चाहिए। इस पूरे मुकदमे के दौरान हमारी योजना इसी सिद्धांत के अनुरूप रही है। हम ऐसा करने में सफल हुए या नहीं ये फैसला करना मेरा काम नहीं। हम खुदगर्जी को त्याग कर अपना काम कर रहे हैं। वाइसराय ने लाहौर साजिश केस ऑर्डिनेंस जारी करते हुए इसके साथ जो वक्तव्य दिया था उसमें उन्होंने कहा था कि साजिश के मुजरिम शांति व्यवस्था को समाप्त करने के प्रयास कर रहे हैं। इससे जो हालात पैदा हुए हैं हुए उसमें हमें यह मौका दिया कि हम जनता के समक्ष यह प्रस्तुत करें कि वह स्वयं देख ले कि शांति व्यवस्था एवं कानून व्यवस्था करने की समाप्त करने की कोशिशें हम कर रहे हैं या हमारे विरोधी। इस बात पर मतभेद हो सकते हैं, शायद आप भी उनमें से एक हो जो इस बात पर मतभेद रखते हैं, लेकिन इसका मतलब यह नहीं है कि आप मुझसे सलाह किए बिना मेरी ओर से कदम उठाएं। मेरी जिंदगी इतनी कीमती नहीं है जितनी कि आप सोचते हैं। कम से कम मेरे लिए तो इस जीवन की इतनी कीमत नहीं है कि इसे सिद्धांतों को कुर्बान करके बचाया जाए। मुझे सिद्धांत मुझे तुमचे जे काही विचार आहेत त्या विचारांना कुर्बान करून ते काही जीवन वाचवू शकत वाचू वा जीवन वाचवण्यासाठी त्यांनी प्रयत्न नाही केले। मेरे अलावा मेरे और साथी भी हैं जिनके मुकदमे इतने संगीन हैं जितना कि मेरा मुकदमा। हमने एक संयुक्त योजना अपनाई है और इस योजना पर हम अंतिम समय तक डटे रहेंगे। हमें इस बात की कोई परवाह नहीं है कि हमें व्यक्तिगत रूप में इस बात के लिए कितना मूल्य चुकाना पड़ेगा। पिताजी, मैं बहुत दुख का अनुभव कर रहा हूँ। मुझे भय है कि आप पर दोषारोपण करते हुए या इससे बढ़कर आपके इस काम की निंदा करते हुए मैं कहीं सभ्यता की सीमाएं न लांघ जाऊं और मेरे शब्द ज़्यादा सख्त न हो जाए। लेकिन मैं स्पष्ट शब्दों में अपनी बात अवश्य कहूँगा। यदि कोई अन्य व्यक्ति मुझसे ऐसा व्यवहार करता तो मैं इसे गद्दारी से कम न मानता। लेकिन आपके संदर्भ में मैं इतना ही कहूँगा कि यह एक कमजोरी है, निचले स्तर की कमजोरी। यह एक ऐसा समय था जब हम सबका इम्तिहान हो रहा था। मैं यह कहना चाहता हूँ कि आप इस इम्तिहान में नाकाम रहे हैं। मैं जानता हूँ कि आप भी इतने ही देश प्रेमी हैं जितना कि कोई और व्यक्ति हो सकता है। मैं जानता हूँ कि आपने अपनी पूरी ज़िंदगी भारत की आज़ादी के लिए लगा दी है, लेकिन इस अहम मोड़ पर आपने ऐसी कमजोरी दिखाई, यह बात मैं समझ नहीं सकता। अंत में मैं आपसे आपके अन्य मित्रों एवं मेरे मुकदमे में दिलचस्पी लेने वाले से यह कहना चाहता हूँ कि मैं आपके इस कदम को नापसंद करता हूँ। मैं आज भी अदालत में अपना कोई बचाव प्रस्तुत करने के पक्ष में नहीं हूँ। अगर अदालत हमारे कुछ साथियों की ओर से स्पष्टीकरण आदि के लिए प्रस्तुत किए गए आवेदन को मंजूर कर लेती है, तो भी मैं कोई स्पष्टीकरण प्रस्तुत न करता। भूख हड़ताल के दिनों में ट्रिब्यूनल को जो आवेदन पत्र मैंने दिया था और उन दिनों में मैं जो साक्षात्कार दिया था उन्हें गलत अर्थों में समझा गया और अखबारों में यह प्रकाशित कर दिया गया कि मैं अपना स्पष्टीकरण प्रस्तुत करना चाहता हूँ। हालांकि मैं हमेशा स्पष्टीकरण प्रस्तुत करने के विरोध में रहा, आज
भी मेरी वही मान्यता है जो उस समय थी। बोस्टल जेल में बंदी मेरे साथी इस बात को मेरी ओर से गद्दारी और विश्वासघात ही समझ रहे होंगे। मुझे उनके सामने अपनी स्थिति स्पष्ट करने का अवसर भी नहीं मिल सकेगा। मैं चाहूँगा कि इस संबंध में जो उलझने पैदा हुई है उनके विषय में जनता को असलियत का पता चल जाए। इसलिए मैं आपसे प्रार्थना करता हूँ कि आप जल्द से जल्द यह चिट्ठी प्रकाशित कर दें। आपका आज्ञाकारी भगत सिंह। मित्रहो, हे पत्र जे आहे आपल्या वडिलांना त्यांनी लिहिलेलं होतं, तुम्हाला याच्यावरून कल्पना आली असेल की शहीद भगतसिंग आपल्या विचारांवरती, आपले सिद्धांतावरती ते किती ठाम होते, आणि त्यांचा जो काही ठामपणा आहे तो ठामपणा तुम्हाला ह्या पत्रातून थोड्या अंशी कळाला असेल। माझी अशी विनंती आहे की तुम्ही हे जे पुस्तक आहे भगतसिंग और उनके साथियों के दस्तावेज, हे पुस्तक तुम्ही खरेदी करावं आणि ते वाचावं। अशाच पद्धतीनं याच पुस्तकातला एखादा भाग घेऊन मी आपल्यासमोर निश्चितपणे येईल। तोपर्यंत या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। धन्यवाद। इन्कलाब जिंदाबाद।